ताजा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाइव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा। प्रेक्षको नमस्कार, तुम्ही पाहताय थिंक टँक लाइव्ह। सोलापूर महापालिकेचा आजच्या कोरोनाबाधितांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे, त्यानुसार आज सोलापूर शहरामध्ये 38 नव्या रुग्णांची भर पडली आहे। या 38 रुग्णांमध्ये 20 रुग्ण हे पुरुष आहेत तर 18 रुग्ण या स्त्रिया आहेत। आज महापालिकेकडे 473 एवढे अहवाल प्राप्त झाले होते, त्यापैकी निगेटिव्ह अहवाल हे 435 एवढे आहेत तर उर्वरित 38 अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत। आज तब्बल 47 रुग्ण हे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन घरी परतलेले आहेत। तर आज सोलापूर शहरामध्ये 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 3 पुरुष आहेत तर 1 महिला आहे। आज सोलापूर शहरामध्ये 38 नवे रुग्ण आढळलेले आहेत। सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 4823 पर्यंत पोहोचली आहे, त्यामध्ये 2840 हे पुरुष आहेत तर 1983 स्त्री रुग्णांचा समावेश आहे। शहरातील आजपर्यंतच्या मृतांची संख्या 356 पर्यंत पोहोचली आहे। तर आजपर्यंत 2951 एवढे रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन घरी परतलेले आहेत। आजच्या कोरोनाबाधितांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे, त्यानुसार आज सोलापूर शहरामध्ये 38 नवे रुग्ण आढळलेले आहेत। आज एकूण 473 अहवाल प्राप्त झाले होते, त्यापैकी 435 अहवाल हे निगेटिव्ह आहेत तर 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून आज 4 रुग्ण हे मृत पावलेले आहेत। ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी थिंक टँक लाइव्ह हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा।